ताजा घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। उल्हासनगरच्या गजानन मार्केटमध्ये खरेदीसाठी आलेल्या व्यापाऱ्यांची कपडा झंबो थैली पळवून नेल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली। सातारा येथून एक व्यापारी उल्हासनगरच्या गजानन मार्केटमध्ये कपडा खरेदी करण्यासाठी आला होता। खरेदी करून झाल्यावर सदर व्यापाऱ्याने नेहरू चौकात असलेल्या सत्तू हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी बसला, परंतु खरेदी केलेला कपडा हॉटेलच्या कॉर्नरवर ठेवला होता। अज्ञात दोन चोरट्यांनी सदरची थैली घेऊन पसार झाले होते। या थैलीत तब्बल 25 ते 30 हजाराचा कपडा असल्याचं बोललं जात आहे। आता या प्रकरणी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध सुरू केला आहे। आकाश सहाने, स्वानंद मीडिया, उल्हासनगर। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।